नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवायला अतिशय सोपी आणि खायला खूप टेस्टी लागणारी शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची हे पाहणार आहोत. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी ते तूर डाळ मी धुवून आणि 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतली. आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. त्यासाठी इथे कुकर घेतले, त्यामध्ये ही डाळ घालते. आता इथे मी फक्त तूर डाळ घेतली, तुम्ही आवडत असेल त्यामध्ये थोडी मूग डाळसुद्धा मिक्स करू शकता. यामध्ये पाणी घालायचं, थोडी हळद घालायची, तेल घालायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. आता कुकरचं झाकण लावते मी आणि हे गॅसवरती ठेवते. आता इथे दुसऱ्या बाजूला मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. साधारण 1 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं मी यामध्ये. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचे, थोडे मेथी दाणे घालायचे, आमटीमध्ये छान लागतात. आणि यामध्ये कढीपत्ता घालायचा, तर कढीपत्ता भरपूर घालायचा. थोडासा हिंग घालायचा आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. लसूण घालून याला मी व्यवस्थित परतून घेतलेले. बघू शकता आपला लसूण छान खरपूस झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे, तर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो घातला आहे. आणि टोमॅटो घालून याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आपला टोमॅटो हे आता चांगला परतून झाला. यामध्ये हळद घालायची, लाल तिखट घालायचं. आपल्याला गोडा मसाला असेल तर थोडासा गोडा मसाला घालायचा, गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण चटणी घातली तरीही चालेल. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले घालून 1-2 मिनटे याला परतून घ्यायचे आपल्याला. आणि यामध्ये आता शेवग्याच्या शेंगा घालायच्यात. थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली मी यामध्ये. शेवग्याच्या शेंगा घालून पुन्हा मी याला 2-3 मिनटं परतून घेते. आणि आता गॅसची फ्लेम कमी करून यावरती झाकण ठेवायचे आणि 2-3 मिनटे याला एक वाफ येऊ द्यायची. 2-3 मिनटानंतर झाकण काढायचं आपल्याला. याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता पाणी घालायचं. तर साधारण 1 ग्लास पाणी घातलेले मी यामध्ये. आता या शेंगा आपल्याला साधारण 70-80% एवढ्या शिजवून घ्यायच्या. यावर पुन्हा झाकण ठेवते आणि या शेंगा मी शिजवून घेते. साधारण 5-6 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढूयात. तर बघू शकता आपल्या शेंगा आता बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत, अर्धवट शिजलेल्या आहेत. यामध्ये आता मी कोकम घातले. जर तुम्हाला कोकम नसेल आवडत किंवा नसेल तुमच्याकडे तर चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालेल. तर पुन्हा मी यावरती झाकण ठेवून आणखी 2-3 मिनटे याला शिजवून घेतले. आता आपल्या शेंगा 70-80% शिजलेल्या आहेत. आपण जी डाळ शिजायला लावलेली होती तीही व्यवस्थित मी शिजवून आणि त्याला घोटून घेतले. ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची. एकदा मिक्स करून घेते आणि गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. तर तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं. मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची. तर याला एकदा मिक्स करून घेते. यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालणार आहे कारण आमटी थोडी पातळ छान लागते. किंवा तुम्हाला कशी आवडते त्यानुसार तुम्ही बनवू शकता. थोडंसं पाणी घातलेलं आहे, थोडासा गूळ घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे. गूळ घातल्यामुळे याला चव छान लागते कारण यामध्ये आपण कोकम घातले आणि चव बॅलन्सही होते आणि थोडंसं आंबट गोडपणा येतो, त्यामुळे आमटी खायला छान लागते. तर आता मोठी फ्लेम केलेली मी गॅसची, एक उकळी येऊ देते. तर तुम्ही आमटी कशी बनवता शेवग्याच्या शेंगाची हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला चिंच आवडते त्यामध्ये की कोकम घालता किंवा गूळ घालता का? बरेच जण यामध्ये खवलेला नारळ देखील घालता. तुम्ही कशी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता आता मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी आलेली. तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि 2-4 मिनटे याला आणखी होऊ द्यायचं कमी फ्लेमवरती. आपल्या शेंगासुद्धा आता व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर मस्त आपली आमटी तयार झालेली आहे. गरमागरम भातासोबत खूप टेस्टी लागते, तोंडाला चव आणणारी आहे. तर करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की कळवा.